एडएमसीमध्ये रुग्णसंख्या घटल्यानं अनेक कोविड सेंटर तात्पुरते बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला मात्र विलगीकरण केंद्रासह ठराविक रुग्णालय सुरू ठरणार असल्याचंही सा सांगण्यात आलंय कल्याण डोंबलीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शंभर ते एकशे पन्नास दरम्यान फिरावल्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील झपाट्यानं कमी होते आहे यामुळेच कल्याण डोंबोली महापालिका प्रशासनानं शहाड इथं विलगीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला कल्याण पश्चिमेकडील आसरा फाउंडेशनमधील कोरोना केअर सेंटर तसंच सावळाराम मात्रे क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवरील एक्सटेंडेड कोरोना केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले डोंगोलीतील शास्त्रीनगर नोव्हेंबर पासून नॉन कोविड करण्याचे आदेश देण्यात आले मात्र भविष्यात रुग्णवाढ झाल्यास उपचार करता यावेत यासाठी टाटा आमंत्रा इथलं विलगीकरण सेंटर आणि आय यू व्हेंटिलेटरच्या सुविधा असलेली रुग्णालयं सुरू ठेवली जाणार असल्याचं जा। साथ प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी सांगितलं सध्या आपली कल्याण डोंबिवलीची रुग्णसंख्या गेल्या तीन दिवसापासून तरी दोन डिजिटमध्येच येते पण तरी पण आम्ही कुठेही बेसावध नाही आहे जरी का रुग्णसंख्या कमी झाली असेल तरी आम्ही तात्पुरतं म्हणजे आमचं एक क्वारंटाईन सेंटर आहे शहाडला ते सध्या बंद केलेलं आहे पण क्वारंटाईनची सोय आहे टाटा आमंत्राला त्याच्यानंतर आम्ही शास्त्रीनगर हॉस्पिटल नॉन कोविड करतो आहे कारण डिलेवरीच्या ज्या आपल्या हे आहेत एन सी मदर आहेत त्यांचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही शास्त्रीनगर नॉन कोविड करतो आहे आसरा फाऊंडेशन एक आम्ही बंद करतो आहे तिथे पेशंटची संख्या भरपूर कमी आहे आणि एक जे आपलं टेनिस कोर्ट आपण एक्सटेंडेड केलं होतं सावळारामचं तर ते बंद करतो आहे तात्पुरतं पण आपल्या सर्व आय सी यू फॅसिलिटी आणि बाकीच्या फॅसिलिटी म्हणजे कोविड केअर सेंटर असिम्टोमॅटिक पेशंटचं हे आपलं चालूच राहील